पेट्रोल व डिझेलची उच्चांकी दरवाढ झाल्याने शेतकरी नोकरदार व सर्वसामान्यांना महागाईचा फार मोठा त्रास सोसावा लागत आहे. त्या निषेधार्थ सोलापूर शहरातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने बैलगाडीत मोटारसायकल ठेवून वाहून नेत पेट्रोल दरवाढीचा निषेध नोंदवला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमलेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी या दरवाढी निषेधार्थ शासनाविरोधात आगपाखड केली. भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. वाढत्या महागाईने व पेट्रोल डिझेलच्या दरवाढीने आता मर्यादा ओलांडली आहे. त्यात आणखी भर पडल्यास सामान्य जनतेला ते असह्य होणार आहे. म्हणून या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित महागाई कमी करावी अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयास संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष भाऊसाहेब रोडगे, दत्ता मामा मुळे, परशुराम पवार, सुहास डोके, विजय पोखरकर, आकाश ननवरे, सुहास भोसले, राजेंद्र मुळे, रमेश जाधव, अरुण देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते. जनता न्यूजसाठी इरफान पटेल, सोलापूर. त्याच्या वतीने पेट्रोल डिझेल दरवाढी संदर्भात आंदोलन पुकारले आहे. आणि आम्ही पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे गोरगरीब हाल होत आहे. त्यासाठी आम्ही आता सरकारचा निषेध म्हणून बैलगाडीत आम्ही टू व्हीलर घेऊन सरकारचा निषेध करत आहोत. कारण गोरगरीब जनतेचे खूप हाल होत आहेत आणि सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आणि शेतकऱ्यांचा आम्ही भाव असेल आणि रोज कर्नाटकचे इलेक्शन झाल्यापासून रोज 30 पैशांनी भाव वाढत आहेत. या सरकारचा आम्ही अशा पद्धतीने निषेध करत आहोत. आणि यापुढे जर असं होत चाललं तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेड स्टाईलने आम्ही आंदोलन पुकारण्यात येईल. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन या सत्तेवर येऊन रोज गोरगरिबाची फसवणूक करते ह्या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. आणि एवढ्यात नाही थांबलं तर संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करू, संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलने आंदोलन करू. आणि ही तर आम्ही सुरुवात केली आहे, तर आता वेळ थांबलं पाहिजे, नाही तर आम्ही संभाजी ब्रिगेडच्या स्टाईलला आम्ही उत्तर देऊ सरकारला.